स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये. अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे येत्या नवरात्रीच्या पहिल्या माळेला राष्ट्रवादी शरद पवार गटात जाऊन तुतारी फुंकणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येते. महायुतीत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना विधानसभेचं तिकीट मिळणार असल्यानंच घारेंची राजकीय कोंडी झाल्यानं सुधाकर घारे हे महायुतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभेचं तिकीट मिळवणार असल्याचं चित्र समोर येत आहे. दरम्यान कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी भिवंडी पॅटर्न राबवणार असल्याचं या राजकीय घडामोडीवरून दिसून येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक कधी जाहीर होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्याबरोबरच सर्वच राजकीय पक्ष आपल्या मतदारसंघात चाचपणी करतायत. रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर सध्या राज्यातून लक्ष लागलंय. महायुतीत उमेदवारीवरून मोठा पेच निर्माण झालाय. महायुतीचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना युतीतूनच विरोध होत असला तरी थोरवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांची मात्र महायुतीत पुरती राजकीय कोंडी झाल्यानं पेच निर्माण झालाय. त्यामुळे सुधाकर घारे हे तुतारी अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याची राजकीय गोटातून चर्चा समोर येते. येत्या 2 दिवसात म्हणजेच येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान सुधाकर घारे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारीचं तिकीट मिळणार का आणि कोणत्या पक्षाकडून तिकीट मिळणार हा सस्पेन्स जरी सर्वांसमोर असला तरी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भिवंडी मतदारसंघात वापरलेला पॅटर्न हा कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी वापरला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. 2024 भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कपिल पाटील आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवून खासदार झालेत. तोच फॉर्म्युला महाविकास आघाडी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात आजमावणार आहे. दरम्यान विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे हे महायुतीत एकत्र आहेत. त्यामुळे महायुतीकडून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनाच तिकीट मिळेल अशी चर्चा आहे. त्यामुळे राजकीय कोंडीत अडकलेले सुधाकर घारे आपले प्रतिस्पर्धी कट्टर विरोधक आमदार महेंद्र थोरवे यांना चितपट करण्यासाठी आणि तिकीट मिळवण्यासाठी महायुतीतून बाहेर पडून महाविकास आघाडीकडून प्रयत्न करू शकतात. मध्यंतरीच्या काळात सुधाकर घारे हे सतत मातोश्री आणि शरद पवार यांच्या संपर्कात दिसत होते. मात्र आता त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीची तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 2 दिवसात त्यांचा हा पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय. रायगड जिल्ह्यात अन्य ठिकाणच्या जागा शिवसेना ठाकरे गट घेऊन कर्जत मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्याची चिन्ह एकंदरीत या राजकीय घडामोडीवरून दिसून येत आहेत. एकूणच काय तर कर्जत विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून भिवंडी पॅटर्न राबवून थोरवे यांना निवडणुकीत चितपट करून सुधाकर घारे यांना निवडून आणणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुसरीकडे पाहिल्यास शिवसेनेकडून नितीन सावंत यांचा राजकीय बळी दिला जाणार का हा प्रश्न देखील मतदारसंघात चर्चेला आहे. दरम्यान अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कर्जत मतदारसंघात काय राजकीय उलथापालथ होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.